मी त्या माझ्या मुलाखतीतच म्हटलेलं आहे की हे शिवसेनेचे नाही असा त्याच्यातला भेद नव्हता. सगळे हिंदू होते आणि हे सगळेजण एखाद्या संघटनेच्या बॅनरखाली असतील तर ते बजरंग दलाच्या विश्वहिंद परिषदेच्या बॅनरखाली होते. सा म्हणजेच अयोध्येमध्ये ही रामजन्मभूमी आहे हे प्रस्थापित करण्याचं आंदोलन 1983 पासून सुरू झालं. 1983 पासून सुरू झालेलं आंदोलन हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झालं. प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेची बजरंग दल आणि दुर्गाबाईनी ह्या संघटनेच्या माध्यमातून झालं. एकदा नाही म्हणजे ढाचा पडला ते तिसरी वेळ होती. त्याच्या आधी किमान 2 वेळेला अशा प्रकारची अयोध्येच्या दृष्टीने कूच झाली आणि ती सदा सर्व काळ ही विश्व हिंदू परिषदेच्या नावाने झाली. आणि त्यामुळे प्रत्यक्ष ढाचा पडताना मी त्या माझ्या मुलाखतीतच म्हटलेलं आहे की हे शिवसेनेचे नाही असं त्याच्यातला भेद नव्हता. सगळे हिंदू होते आणि हे सगळेजण एखाद्या संघटनेच्या बॅनरखाली असतील तर ते बजरंग दलाच्या विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरखाली होते. आणि त्यामुळे शिवसेनेचा अयोध्या ढाचा पाडण्याचा संबंध नव्हता याच्यामध्ये. शिवसैनिक नव्हते का? ते सतीश प्रधानांपासून अनेक मंडळी होती. स्वर्गीय आनंद दिघेंनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. हां, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी याच्यातला जो ओनस आहे की हो ही शिवसैनिकाने पाडली, तो ओनस घेतलाच होता. मुद्दा चालला आहे की प्रत्यक्ष ढाचा पडताना शिवसैनिक होते का? तर ते शिवसैनिक नॉन शिवसैनिक असे कोणी नव्हते. हे प्रामुख्याने हिंदूंनी पाडली आणि नेतृत्व असेल तर ते विश्व हिंदू परिषदेचं होतं. हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता की ज्याच्यामध्ये चुकूनसुद्धा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. नेहमीच मी मातोश्रीशी संबंधात राहिलो, संपर्कात राहिलो. आम्हा सगळ्यांना आमच्या लहानपणी ज्या काळामध्ये ह्या दंगली मुंबईत व्हायच्या त्या काळामध्ये अतिशय जवळून बाळासाहेबांना पाहण्याची संधी मिळाली, बाळासाहेबांवर राहण्याची संधी मिळाली. आमच्या एरियामध्ये दंगल झाल्यानंतर 15-15 दिवस त्यावेळेला छगन भुजबळजी शिवसेनेत होते, 15-15 दिवस त्यांच्या नारळवाडीमध्ये, आमची नारळवाडीच्या समोर चाळ, नारळवाडीमध्ये 15-15 दिवस सुरक्षित ठेवायचे. मुद्दा पुन्हा एकदा चालला आहे तो अयोध्येमधली बाबरी मस्जिद पडताना शिवसैनिक होते की नव्हते. माझा त्यातला डायरेक्ट सवाल जो आहे, जो लागला आहे, ते संजय राऊत कुठे? मी काही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल काही अनादर व्यक्त केलेला नाही आणि त्यामुळे जर आपला हा ही पत्रकार परिषद संपेपर्यंत जर ते दाखवता येत आहे पण ते इतकं स्पष्ट ऐकू येत नाही आहे की याच्यातून ऐकवता येईल, पण आपण ती पाहू शकतो. बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीमध्ये नेहमीच माझ्यासारख्या मुंबईमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाच्या मनामध्ये श्रद्धा झालेली आहे. त्याच झी न्यूजच्या इंटरव्ह्यूमध्ये मी अतिशय श्रद्धेने मी मांडला आहे की बाळासाहेबांमुळे अशा प्रकारच्या हिंदुत्ववादी अनेक विषयांना चालना मिळाली. मी नेहमी मुंबईकर असल्यामुळे आणि प्रामुख्याने दंगली ज्या भागामध्ये व्हायच्या त्या दंगली व्हायच्या अशा वेरूळ भागामधला रहिवासी असल्यामुळे मी नेहमीच हे मांडलं की बा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतला हिंदू जिवंत राहिला. तर बाळासाहेबांबद्दलची माझ्या मनातली कधीच अश्रद्धा नव्हती. विषय चालला आहे अयोध्येचा, तर पहिलं तर असं ह्या दिशेने नेण्याचा जो प्रयत्न आहे की बाळासाहेबांचा, ते मी कधी मनातही विषय येणार नाही आणि अशा प्रकारचं माझ्या तोंडून कधी निघणारही नाही. त्याच्याही आधी अनेक वेळा बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा व्यक्त करताना मी त्यांचं ऋणच व्यक्त केलेलं आहे. आणि आत्ताही झी न्यूजमधला माझा जो इंटरव्ह्यू आहे त्यातला पार्ट हा आपल्या ह्या माध्यमातून पोचत नाही आहे.